नमस्कार पालक बंधु आणि भगिनींनो तसेच विद्यार्थी मित्रांनो, मोटो मोटो म्हणजे उद्देश किंवा ब्रीद वाक्य। तुम्ही बघतच असाल, तुम्ही शाळेत येता तेव्हा तुम्हाला तिथे सर्व शिक्षा अभियान, सारे शिकूया पुढे जाऊया, बेटी बचाओ, पाणी वाचवा, सेव द गर्ल असे आपण खूप सारे वाक्य ऐकतो। ही वाक्य कशासाठी असतात? तर भारत सरकारचे काही संस्था असतात, काही त्यांचे उद्दिष्ट असतात, त्याच्यासाठी ते हे वाक्य वापरतात। उदाहरणार्थ जर तुम्ही एखाद्या झू मध्ये म्हणजे प्राणी संग्रहालयात गेले तर तिथं लिहिलेलं असतं की प्रोटेक्ट एनिमल, सेव द ट्री, म्हणजेच काय तर प्राण्यांना वाचवा, प्राण्यांना प्रोटेक्ट करा, ही असे वाक्य वापरलेली असतात। असेच काही मोटो अशी ब्रीद वाक्य आज आपण इयत्ता तिसरीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील युनिट 4 पेज नंबर 61 वर बघणार आहोत। तिथे काय मोटो वापरली आहेत, कशासाठी वापरली आहेत हे आपण समजावून घेणार आहोत। त्यासाठी खालील व्हिडिओ पहा, ऐका आणि समजून घ्या।